पाऊस कमी आहे, तुम्ही येऊ शकता, त्यामुळे आईची लगबग सुरू झालेली आहे. उंदीर पावलांनी आला घराचा राजा तो झाला. पुढच्या दोन वेळी तुम्ही कम्प्लीट करून सांगा. हे बाई मस्ती पण कशी मस्ती रडतो का काय तुम्ही जाल तेव्हा सांगायचं. हाय गाईज, आय एम रशिता कुलकर्णी, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गाईज, मागे बघा मी एकदा लाईव्ह केलं होतं, तर लाईव्ह मध्ये मी सांगितलं होतं की म्हटलं आम्ही आता लवकरच मुंबईला येतो, म्हटलं आणि मला पुण्याला पण जायचंय. पण मुंबईला जाण्याचं रिझन असं होतं की माझी जी मामाची मुलगी आहे तिचा डोहा जेवणाचा कार्यक्रम होता, त्याच्यामुळे आम्हाला मुंबईला जायचं होतं. बघा मी एकदा जानेवारी महिन्यामध्ये मुंबईला गेलेलो होतो, तो व्लॉग तुम्ही बघितलाच असेल, तसं बघितलं तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते. मुंबईला आम्ही मस्त फिरलो होतो, 3-4 दिवस होतो आम्ही तिथे. सो आम्हाला परत मुंबईला जायचं होतं, पण सध्या इतका पाऊस वगैरे चाललेला आहे, असं मुंबईचं जायचं कधी जायचं कधी असा प्रश्न पडला होता. आणि शेवटी महत्वाचं रिझन पण असं आहे की आपला शंभू पण शंभूलाई सर्दी वगैरे झालेली आहे, काजललाही बरं नाही आहे, मलाही थोडंसं बरं नाही आहे, आणि एवढ्या याच्यात पाऊस आहे तिथे चालू आहे म्हटलं, आधीच आपल्यालाही बरं नाही आहे, तर शंभूला नेण्यात काही योग्य नाही. तेव्हा आम्ही काजल घरी असले शंभूमुळे आणि त्या दोघांना सोबत म्हणून मी घरी, म्हणून आम्ही तिघं जण आम्ही छटाक म्हणजे आपल्या 2.5 जण आम्ही घरी होतो ऑलरेडी. जाता येईल का नाही व्यवस्थित, कारण जे लोक मुंबईला राहतात प्रॉपर त्यांना सोयीचं असतं आणि त्यांना माहिती असतं हा रस्ता असं आहे, पण आपण नवीन असतो आपल्याला माहिती नसतं की ही ट्रेन नाही किंवा ही लोकल नाही तर दुसरी कोणती लोकल ने जावं बा असं. अत्यंत आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा. कसं करायचं पप्पा, मग आता मुंबईला जाणं आपलं आपलं काय आमचं तर घरीच होतो आम्ही, तिघं कॅन्सलच करायचं होतो, हे तिघं तर जाणार होते. पुढच्या काही तासांमध्ये सुद्धा आताच पाऊस पडू लागला असं करावं तर वाहतूक पूर्णपणे प्रभावित होऊ शकते, त्यासोबतच रेल्वे वाहतुकीवर सगळीकडे बंदच सांगताय, पाणीच पाणी आहे. बरं हे सगळं तर ठीक आहे, लोकल तुम्हाला माहित पण नाही ना आपल्याला जास्त प्रॉपर इथले नाही, आपण ऑरेंज अलर्ट मिळाला आहे तिथून, तर कळणार नाही आपल्याला ही लोकल सुटली समजा, यांना काहीच कळणार नाही. शंभू बातम्या पाहू देत नाही अगं मला. आओ पप्पा, शंभू तुमचा सगळ्यात मोठा हेडलाईन आहे, तो तुम्हाला ऐकू देत नाही. आम्ही त्याला काय जोक समजला. कुठे जायचंय, कुठे जायचंय, कार बार नाही पाहते ना मी लक्ष. शंभू दरवाजाला कडी लावून ठेवावी लागते अशामुळे आजकाल शंभूसाठी. शंभू आय आय, तेव्हा ते लक्ष्मीचे पाऊल त्याने कोरून कोरून काढून टाकले. हे बघ हे बघा, खेळू दे खेळू दे, हो खेळू दे, पण लक्ष्मीचे पाऊल त्याने काढून टाकले. अरे यार, दुसरं सुद्धा पाऊल काढले. शंभू धुळे ना बेटा तिथे. चला चला आई बोलवते, आई बोलवते, ऐकणार नाही तो बदमाश. चल काय कारभार करतोय बेटा, तुला देऊ का एखादा तरी फटका. शंभू एखादा फटका देऊ का बेटा, या देऊ का मी एखादा फटका पोरांना. काजल देऊ काय फटका शंभूला, देऊन दे म्हणते काजल. सगळ्या मामांचा ना फोन आलेला आहे की ठाण्याला काही जास्त पाऊस नाही आहे, आणि तिथं ते ज्या एरियात राहतात त्या एरियात काही जास्त पाऊस नाही आहे, सुखरूप येऊ शकतात वगैरे. सो मामा म्हणे मी दोनदा तिथे जाऊन आलेलो आहे रेल्वे स्टेशनवरती वगैरे, पण तसं काही वातावरण नाही आहे. सो तुम्ही या, तर फायनली आता आई पप्पा दादा तिघ जण जाणार आहे, तर त्यांची पॅकिंगची गर्दी करून जावी तिकडे. तुम्हाला मी दाखवते सगळं, थांबा काजला देऊन देते मी, ती दाखवेल तुम्हाला सगळ्यांना. आता मामांचा फोन परत आला होता की पाऊस कमी आहे, तुम्ही येऊ शकता, त्यामुळे आईची लगबग सुरू झालेली आहे. हे पा साडीचे गाडी मोडून ठेवली, बॅग भरणं चालू झालेली आई पप्पाचे आणि अंकुर आम्ही आणि शंभूचे पप्पा असे तिघं जण ते जात आहे, तिघ जणांच्या 2 बॅग. पाऊस होता त्यामुळे आम्ही शक्यतो नाही नाही असं चाललं होतं. शंभू शंभू ए शंभू, आजी चालली गाला, तू जातोय का, तू येतोय, हा हे नवीन टी शर्ट ठेवायचं राहिलंय, आणि ते घेतलं का झोवाचं ते निळ्या रंगाचं टी शर्ट. हा नाही मी पाहिलंच नाही आहे. सो पटापट पटापट आता बॅग भरणं चाललंय. आता दादाला दादाला आपल्याला कविता सांगायची, तू स्टोरी सांगायला पाहिजे म्हणजे त्याला नीट समजेल. दबक्या पावलांनी आला घराचा राजा तो झाला,
मुलांनी आली, माझी मालकीनं झाली, एका वाघाची शिकार एका हरणीने केली. हे गाणं शंभूवार करायचंय. पहिली लाईन ही आहे, दबक्या सॉरी उंदीर पावलांनी आला, घराचा राजा तू झाला. आणि शेवटचे होय सगळ्यांना दास त्याने केले. हा आता मधली तुला हो जॉईन करायची आहे बघा. दबक्या पावलांनी आला, उंदीर पावलांनी आला, उंदीर पावलांनी आला, घरातील राजा तो झाला. घरातील राजा तो झाला. नीट पहिलं ना गाईज आम्ही एक वेगळा शब्द घेतलेला होता, त्या शब्दाचं नाही घेताय युट्यूबवर नाही टाकता येणार, पण मस्त झाला तो शब्द. दुसरा घे रे, दुसरा दुसरा सांग. नीट चालता येईना त्याला. नाही ना रे, तुझं शेवटचे होय ना, सगळ्यांना दास त्याने केले. हा जोक सगळ्यात बेस्ट होता. अरे पुढे तर सांगा रे. नाही ना ग, चालता येईना त्याला. नीट चालता येईना त्याला. हा अजून चालता येईना. चालता येईना त्याला. पण शेवटचं काय मग, तरी सगळं असत्याने केलं असं आहे ते. आजीचा घात त्याने केला. नाही रे नाही रे, बागल वाढवायचं नाहीये, चारच होळी ठेवायचं, चारोळीच ठेवायची. शंभू बघा सगळ्या आम्ही ना शंभू ए चुप हे बघा कसं तोंडात बोट घालतो बॅड बॉय. हे बघा सगळ्या आम्ही ना शंभू वरती मस्त गाणं करतोय, पण आम्हाला दोनच होळी सुचतंय, चारोळी पाहिजे आहे चारोळी. तर आपल्या दोनच होळी सुचलेल्या आहे. ते गाणं नाही का, दबक्या पावलांनी आली, माझी मालकीण झाली, एका वाघाची शिकार एका हरिणीने केली, बरं का. आणि हीच चाल असायला हवी. तर दोन होळी अशा होत्या. आम्ही काय बनवलं शंभू, ए शंभू बॅड बॉय काढते बोट, बोट काढ. हा उंदीर पावलांनी आला, घराचा राजा झाला. हे दोन ओळी आहे, पुढच्या दोन ओळी तुम्ही कंप्लीट करा. तो झाला हा त्या उंदीर पावलांनी म्हणून दाखवते. उंदीर पावलांनी आला, घराचा राजा तो झाला. पुढच्या दोन ओळी तुम्ही कंप्लीट करून सांगा. हो काय करतोय काय रे शंभू, उंदीर तुझ्यावर आम्ही गाणी बनवतोय. हे बघ इथला सगळा पसारा काढला शंभू. शंभू लागत एक मिनिट एक लागत त्याला. शंभू काय पसारा केला बेटा, आजी आजोबा समोर बसले म्हणून ठीक आहे. आपलं उद्या काय व्हायचं शंभू, काय ट्रॉली उद्या आमचं कसं व्हायचं, आम्ही एकटाच आहे, आपण पाच जण सांभाळतो. नाही नाही आम्ही होती ना पप्पा त्याच्या मागे मोबाईल काढा. आपलं कौतुक चाललंय शंभू, काहीच नाही होणार. दुसरं मम्मी एक फटका देईल मी शंभूला, दुसरं काहीच होणार नाही. चार फटके दिले मस्ती आली पाहिजे. हा हा उगाच त्याला असं वाटतंय. आता तीन दिवस भेटणार नाही पप्पा. चाललो आम्ही आईला टाट द्यायचं नाही. काय काय हो पंखा टाटा करून देतो. हा पंखा आहे, पंखा आईला माहित कमी ठेव. माझी थंडी झाली, थंडी थंडी झाली. हो हो टीव्ही टीव्ही लावायचा, लबाड लंडगोल रोज पाहायचं. कळलं हे सगळं ब्लर दिसतंय यार मोबाईल अशा मुळे बोट लावलेले. हा आता क्लिअर झालं बघ काजल. हे बाई मस्ती बघ कशी मस्ती मस्ती. हे बघ काढला काढला गेला 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 असंच करतो तुम्हाला. हे बघ तुम्हाला लोकांना बिलकुल करमणार नाही शंभूशिवाय, बिलकुल करमणार नाही. आम्हाला नाही देणार, आम्ही दोघं आहोत ना. पण तुमचे तुमचे शंभुराज कळून चुकले, तुम्ही बाहेर जाताय तो सोडत नाही तुम्हा दोघांना. हो आजी बिचारी तयार होऊन बसलेली आहे, अजून काका आले नाही रिक्षावाले काका.
आता झोपणारच येतो पप्पाला सोडणार नाही जम्मू आता काय सांगता नेत रडतो का काय रडतो का काय तुम्ही चाल तेव्हा काय माहिती काय काय पप्पा दिसताय त्याला तिकडनं हो पप्पा पप्पा येताय बेटा नाही आम्ही ना फोटो काढत होतो असा आणि शंभू दोघी पाठीतला आहे त्याला बाहेरही जायचंय हो त्याला घरी पडत आहे शंभू थांब ना गाडी शाले काका आले नाही अजून त्याच्यामुळे तो गावात जाणार आमच्या पार्टीत पण आहे आमच्या पार्टीत पण येतो बॅग तर आता आपण आता चाललोय कुठे जावं आणि कोणाकडे जावं तो आम्हाला कदाचित त्रास दिला करून द्या टाटा करून द्या सगळ्यांना चाललो म्हणा बोर चला टाटा बाय शंभू बाय करून द्या बाय इथेच आहे बेटा तू इथेच आहे आजोबा राहिले का सांगायचं इकडून तिकडे इकडून तिकडे सगळे चाललो सगळे सगळे चाललो हा ये ये चाललो सगळे इकडून तिकडे अरे अरे नक्की जायचं कोणाकडे तुला फक्त बाहेर निघा म्हणायचं तुला सांगता नाही इकडे जायचं का कुठे जायचं कुठे जायचं शंभूला चाललंय सगळे पाऊस येतोय एक छत्री घेतली ना चला पटापट रिक्षात बसा बसा पटापट बाय 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 करा काका बाय बाय शंभू कुठे गेला आला 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 छत्री घेऊन आला काय कळत नाही त्याला पप्पाला टाटा कर चल सगळ्यांना टाटा करून दे चंबू टाटा करून दे बेटा पटकन चंबू आपण इथे बेटा एक मिनिट माझा मोबाईल लावला चार्जिंगला आपला भाऊ किती हुशार आहे चार्जिंगला फोन ठेवून दिला आणि चालला आता गेरे मोबाईल कसे विसरण्याची गोष्ट आहे का पण चला बाय 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 पप्पाला रडरडू झाला ना काही रडत नाही का चल भेटू घरात घरात चलो गाईज फायनली आई पप्पा दादा गेले रिक्षा आली होती ना आता ते गेले रेल्वे स्टेशन वरती आता ते गाडीत बसतील आणि ते तिघ जण तर मुंबईला जात आहे आम्हीच दोघं जण नाही आणि शंभू पण नाही आहे चलो ठीक आहे फक्त कार्यक्रम आम्ही मिस करू मामाच्या मुलीचा जो डोहा जेवण आहे तो कार्यक्रम मिस करू ठीक आहे पुढे जाऊयात भेटायला आजचा व्हिडिओ आम्ही इथे थांबवतो आहोत आता गुड नाईट तुम्हाला सगळ्यांना आणि मला वाटलं होतं स्टार्टिंगला की शंभू कदाचित रडेल म्हटलं पण तो काही रडला नाही त्याला काही कळत नाही अजून तेवढं तो काही रडला नाही व्यवस्थित येतो हे बाहेर कसं फिरतोय काही झालेलं नाही काही सो गाईज गुड नाईट तुम्हाला सगळ्यांना आजचा व्हिडिओ जर आमचा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू उद्या सकाळी 8 वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग